तिंदे तैवानची शिवसेना आणि मोदी साहेबांचा भाजप एक होऊन आता महाराष्ट्राचा विकास। जैसी करनी वैसी भरनी, इथलं इथे तुकवावं लागतं। पाप केली संजय राऊतनी, संजय पांडेनी, दहशतवाद, वसुली, माफियागिरी, सहा ऑगस्टला आता संजय राऊतला उपस्थित राहावं लागणार। संजय पांडेची काल सीबीआय मध्ये सुनावणी झाली, आज ईडी मध्ये आहे। संजय राऊत आणि संजय पांडे दोघांची प्रकरण लॉजिकल एन पर्यंत जाणार। संजय पांडेनी स्वतःची कंपनी आयसेक सिक्युरिटी, जी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्रायव्हेट नागरिकांवर पण संजय पांडेच्या कंपनीने फोन टॅपिंग केलं, 4,44,00,000 रुपये त्याच्या कंपनीत जमा झाले। म्हणजे आयपीएस ऑफिसर बेईमानी इल्लिगल काम करतो आणि त्याला ठाकरे सरकार मुंबईचे पोलीस आयुक्त बनवते। धन्य महाराष्ट्राची सुटका झाली महाविकास म्हणजे महावसुली सरकार मध्ये एकदम परफेक्ट आहे। शिंदे आणि फडणवीस हे भारताच्या जनतेचे आहेत, महाराष्ट्राचं विकास हे त्यांचं लक्ष आहे आणि त्यासाठी दोघांनी वाहून घेतलंय। दोन्ही इतके एकमेकांच्या जवळ आलेले आहेत की शिंदे साहेबांची शिवसेना आणि मोदी साहेबांचा भाजप एक होऊन आता महाराष्ट्राचा विकास। आता आपण बघतोय गेले 10 महिने असा प्रकारांनी बोलणं, कोर्टाला आपण कोर्टाचा अवमान करणं, तर दिली ना खासदार त्यांच्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, न्यायालय जे निकाल देणार आम्हाला मान्य आहे। आणि संजय राऊतांना जर न्यायालयात व्यवस्थेत विश्वास नसेल तरी बाहेर कशाला बोलतायत? 6 ऑगस्टला कोर्टाच्या समोर जाऊन सांगावं ना त्यांनी की तुम्ही भाजपचे आहात, हिंमत असेल तर कोर्टात जाऊन सांगा।